आठवा रंग प्रेमाचा ॲसिड हल्ल्यामधील झालेल्या एका मुलीच्या जीवनावरील हा चित्रपट आपण जर पाहिलं मित्रांनो, या विषयावरती हिंदी भाषेमध्ये वेगवेगळे चित्रपट जे आहेत ते येऊन गेलेले आहेत. परंतु मला तरी वाटते की मराठी भाषेमधील हा पहिला चित्रपट असेल ज्यामध्ये ॲसिड हल्ला या प्रकरणावरती जे आहे फोकस केलं जाणार आहे. तर माझ्या मते तरी तुम्ही या चित्रपटाला जे आहे खूप चांगला रिस्पॉन्स द्या, म्हणजे मराठी जे डायरेक्टर्स आहेत ते असे चित्रपट नक्की बनवतील जे की समाजाला काहीतरी सांगतील, ज्यातून काहीतरी बोध भेटेल, असे चित्रपट मराठी प्रेक्षक मराठी जे डायरेक्टर आहेत ते देखील नक्की बघतील. आता या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू आपल्याला लीड रोलमध्ये दिसणार आहेत, त्यासोबत मकरंद देशपांडे देखील लीड रोलमध्ये आहेत, त्यासोबत विशाल आनंद देखील या चित्रपटामध्ये आपल्याला काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे खुशबू सिन्हा या जाहीर करणार आहेत. हा चित्रपट येत्या 17 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटाला जर तुम्ही प्रेक्षकांना चांगला रिस्पॉन्स दिला तर हा चित्रपट नक्की बॉक्स ऑफिसवरती 10 ते 15 कोटींची कमाई करेल व बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट ठरेल. तर मित्रांनो, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहणार आहात का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.